रसिकानो नमस्ते। आज ही तुमच्यासाठी मी चांगलं सुविचार घेऊन आलोय। सुविचार ऐकल्यानं काय होतं तर दिवसाची सुरुवात फ्रेश होते, दिवसाची सुरुवात चांगली होते, एक ऊर्जा घेऊन दिवसाची सुरुवात होत असते। म्हणूनच सुविचार ऐकायचे असतात। आणि दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या हातून दिवसभर कोणतीही चूक होत नाही म्हणून सुविचार ऐकायचे असतात। ऐकूया सुंदर सुविचार। टीकाकारांचा नेहमी आदर करा, कारण ते तुमच्या गैरहजेरीत तुमचं नाव चर्चेत ठेवत असतात। मूर्ख माणसांकडून प्रशंसा चांगलं ऐकण्यापेक्षा हुशार माणसाची ओरड ऐकावी ते चांगलं। जगात प्रत्येक व्यक्तीकडे 24 तास असतात। ज्यांना यशस्वी व्हायचं असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करण्यास शिकतात। जीवनात आव्हाने टाळण्याचा कोणताही पर्याय नाही, म्हणून एकतर त्यांचा सामना करण्यास शिका किंवा हार मानू नका। सोबत किती लोक असू द्या, शेवटी संघर्ष स्वतःलाच करावे लागतात। म्हणून अडचणीत आधार शोधू नका, स्वतःलाच भक्कम बनवा। नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असतात। आपल्याला कोणी फसवले ह्याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो, उशीरपर्यंत राहतो। जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करतात त्यांचं निकाल लावण्याचं सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा। आपण फक्त आनंदात राहावं, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात। निवडलेला रस्ता जर इमानदारीचा आणि सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कोणी असो वा नसो। जीवनाच्या हिंदुळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात, त्यात आपण स्वतःला सावरणं महत्वाचं असतं। जशी काळोख रात्र सरली की लख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्वाचं असतं। आयुष्यामध्ये ठेचा लागल्याच पाहिजेत, अक्षरशः रक्तमंबाळ व्हावं इतक्या। जवळची माणसं तिरायतासारखी वागली पाहिजेत, गरज असताना सोडून गेली पाहिजेत। कुठल्या तरी क्षणी भीतीनं गाळण व्हावी, सगळ्यांच्यात असून एकटेपणाची भावना यावी, एकाच वेळी सगळी संकट यावीत आणि इतकी इतकी भीती वाटावी की त्या क्षणी असं वाटावं की आता सगळं संपलं। परिस्थिती समोर गुडघे टेकायची वेळ यावी, कधीतरी घोर अपमान व्हावा, कुठेतरी स्वाभिमान दुखावला जावा, कधीतरी कोणाच्या पाया पडायला लागावं, गरज नसताना सुद्धा कोणाच्या तरी 1000 वेळा माफी मागायला लागावी, कित्येक रात्री ह्या त्रासाने निद्रेचा नाश व्हावा, अक्षरशः सगळं सोडून जावं की काय असं वाटावं, आणि मग बघावं ह्या वेदनातून तावून सुलाखून निघाल्यावर उभं राहतं एक वेगळंच अजब रसायन, ज्याला कोणाच्या असण्या नसण्याचा काही फरकच पडत नाही। तो जगतो फक्त आला तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय, या एकाच तत्वावर। भीतीनं फाटली, अपमान पदरी आला,
फसवणूक झाली की हरण्याच्या मागे हटण्याच्या विचारांना जो कधीच फीक घालत नाही, ज्याचा विश्वास असतो फक्त स्वतःवर आणि तो बिंबवून घेतो साला कुछ भी होने दे मगर हम हटेंगे नहीं और हटने का भी नहीं। पण कसंय एवढं सगळं होण्यासाठी आधी ठेचा लागाव्याच लागतात। जीवनाचं एक अध्याय एकाची समाप्ती तर दुसऱ्या अध्यायाचा आरंभ, त्यातूनच तर माणूस शिकत असतो आणि घडतही असतो आणि मला वाटतं तसं आपण घडलं पाहिजे। रसिकाणो, असं सुंदर सुंदर अगदी वेचून मी तुमच्यासाठी सुंदर सुविचार घेऊन येत असतोय आणि खरंच ते खूप छान असतात, आपण ते नेहमी ऐकत असतात। माझ्यासाठी एक सपोर्ट म्हणून तुम्ही करा, फक्त हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हे विचार आपल्या चांगल्या मित्र परिवारापर्यंत, चांगल्या रसिकापर्यंत, आपल्या नातेवाईकापर्यंत पोहोचवा। भेटूया एका सुंदर विचारासह, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।